येथील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. वरवड बकाल ते शेगाव रोड, वरवड ते संग्रामपूर रोड, पळशी झाशी ते संग्रामपूर रोड, वरवड एकलारा रोड, गोडखा ते संग्रामपूर रोड, संग्रामपूर ते कवठड रोड, संग्रामपूर ते भिलखेड या रोडची अक्षरशः चालणी झाली आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालक यांचा खर्च वाढत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांची व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संग्रामपूर ते बोडखा व पळशी झाशी ते संग्रामपूर रोडवर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या ग्रामीण भागातील नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी संग्रामपूर दररोज एदा करावी लागते. या खड्डेमय रस्त्यामुळे कित्येक वाहन, मोटारसायकल, ऑटो, फोर व्हीलर वाहनांचे अपघात होतात. तालुक्यातील संपूर्ण रस्ते खड्डेमय बनले आहेत. याकडे संबंधित बांधकाम विभाग जळगाव जामोद व लोकप्रतिनिधी याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. निवडणुकीपूर्व रस्त्याचे काम न झाल्यास उमेदवारांना आम्ही गावात येऊ देणार नाही असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. तरी संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी जनतेतून होत आहे. एमसीएन न्यूज करता श्याम वाघ, संग्रामपूर. हा रोड आहे संग्रामपूर ते काकोडा. ह्या रोडावर जे गड्ड्यात की पैदल बी माणूस चालू शकत नाही एवढा हा रस्ता खराब झालेला आहे. तरी आमची ऑटो रिक्षा आम्ही या चालवतो. पेशंटला त्रास होते. पेशंट म्हणतात की आम्हाला संग्रामपूरला जायची बी हे नाही परिस्थितीने राहिली आमची. या गड्डे रस्त्याने एवढी खराब केली. ऑटोमध्ये बसायलाही बी त्याची परिस्थिती नाही की बा ते म्हणतात रस्ता खराब आहे याच्यामुळे आम्ही बसत नाही पैदल जायला शिकाव. याच्यामुळे आम्ही हा रस्ता आमच्या वर्गणीतून ऑटो चालक आहे तेवढे मिळून आम्ही ना 100, 200, 500 जे येतील ते वर्गणी करून आम्ही 60 ताले या रस्त्यानं माती टाकलेली आहे.